ग्राम पंचायत निवडणुकीची अर्ज माघारी संपली, आता प्रचाराची रणधुमाळी। मानकापूर ग्राम पंचायतीवर 25 जागेसाठी सर्वाधिक 88 उमेदवार रिंगणात। येत्या 27 डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे। अनेक ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत होत असून अनेक यांच्यामध्ये काटा लढत होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीची सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस भाजपसह तिसरी आघाडीने कंबर कसली आहे। ढोणेवाडी ग्रामपंचायतीच्या मध्ये एकूण 14 जागा आहेत, त्यामध्ये ढोणेवाडीतील 10 जागेसाठी 28 जण तर बोरगाववाडीतील 4 जागेसाठी 11 जण रणांगणात उतरले आहेत। काँग्रेस भाजप प्रणित आघाडीमध्येच मुख्य लढत होत असल्याने ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे। कारदगा ग्रामपंचायतीच्या एकूण 23 जागेसाठी 69 उमेदवार रिंगणात आहेत। कारदगा ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे। काँग्रेस भाजप आघाडीसह तिसरी आघाडीनेही उमेदवारी उभे केल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे। मांगूर येथे 19 जागेसाठी 40 जण रणांगणात उतरले असून येथे काँग्रेस व भाजपा प्रणित आघाडीमध्ये दुरंगी लढत होणार आहे। मानकापुरातील 25 जागेसाठी 88 जण निवडणुकीत उतरले आहेत। येथे ग्रामपंचायत निवडणुकीत नेहमीच अपक्ष उमेदवार निवडून येतात, यंदाही अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आहेत। भोज येथे 27 जागेवर 82 उमेदवार निवडणुकीस उभे राहिले असून काँग्रेस भाजपासह आदर्श पॅनेलने उमेदवार उभे केल्याने भोज ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी होणार आहे। बारवाड येथे 8 जागेसाठी 16 जण रणांगणात असून येथे दुरंगी लढत होणार आहे। शिरदवाड येथे 8 जागेसाठी 22 जण निवडणुकीस उभे राहिले आहेत। प्रचाराला आला वेग। ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसा प्रचाराला वेग आला आहे। उमेदवारांना प्रचारासाठी 5 दिवस उरले असल्याने सर्वच उमेदवारांनी भेटीगाठीवर जोर दिला आहे। अनेक उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपला प्रचार करीत आहेत। अनेक ठिकाणी वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने उमेदवार प्रचार करीत आहेत।